जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा. उल्हासनगरमध्ये व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देत 1 कोटीची खंडणी मागणारा आरोपी दीपक सोंडे याला हिलाईन पोलिसांनी मोठ्या शितापीने अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. उल्हासनगरातील व्यापारी नरेश रोहरा याला 2 महिन्यांपूर्वी गुंड दीपक सोंडे याने 1 कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी हिलाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. व्यापारी नरेश रोहरा याला जीवे मारण्याची धमकी देत 1 कोटीची मागणी करण्यात आली होती. या खंडणी गुन्ह्याच्या आरोपाखाली दीपक सोंडे हा 2 महिन्यांपासून पोलिसांना चकमा देत फरार होता. फरार असलेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले होते. पोलिसांनी आरोपीचे लोकेशन ट्रॅक करून मोठ्या शितापीने अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सेनाय महाराष्ट्रासाठी ब्युरो चीफ सलीम मंसुरी, उल्हासनगर, ठाणे. हिलाईन पोलीस ठाणे CR नंबर 6/2020 IPC 3/5/34 प्रमाणे दीपक सोंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होता. सदर गुन्हा हा 5 तारखेला दाखल असल्यापासून आरोपी पाहिजे होता, फरार होता. तर त्या अनुषंगाने आपण टीम रवाना केल्या होत्या, त्याचं लोकेशन आपण चेक करत होतो. आज रोजी आपणाला सदर आरोपी मिळून आलेला आहे, त्याला अटक करून कोर्टासमोर हजर केलं आहे. त्याला 2 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. पुढील तपास आता चालू आहे. सर, ते सिलेंडर झाले याची चर्चा आहे, ते सिलेंडर झाले की आपण अटक केली आहे का? आपण अटक केलेली आहे त्या बद्दलला. कुठून अटक केली आहे? पुढील तपासाच्या बाबी आहे सगळ्या, आपल्याला त्या नोंदी आम्ही सविस्तर करू. ओके.